महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग, मुंबई गोवा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा। दररोज जातो दोघांचा बळी, 5 वर्षात 700 जणांचा गेला जीव। मुंबई गोवा महामार्गावरील सततच्या होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळाच बनलाय। गेल्या 5 वर्षात या महामार्गावर तब्बल 3000 जास्त अपघात झाले असून त्यामध्ये आतापर्यंत 700 जणांना आपले प्राण गमवावे लागले। मुंबई गोवा मृत्यूचा महामार्ग 2010 675 अपघात 182 मृत्यू, 2011 611 अपघात 136 मृत्यू, 2012 619 अपघात 124 मृत्यू, 2013 487 अपघात 122 मृत्यू, 2014 457 अपघात 93 मृत्यू, 2015 310 अपघात 79 मृत्यू। ही आकडेवारी पाहता हा महामार्ग मृत्यूचा मार्ग ठरलाय। महामार्गाचे रचना, भौगोलिक रचना, उतार चढाव वळणं आणि बरेचसे वाहन चालक जे बाहेरून येतात टुरिस्ट असल्यामुळे त्यांना इथल्या रस्त्यांचं भौगोलिक नॉलेज नसतं, त्यामुळे अपघात होतात। मुंबई गोवा महामार्गावर काही अपघाती ठिकाणं बनली असून त्या परिसरात अपघात नित्याचाच झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, धरणे, चिपळूण, सावर्डे, भुसते घाट, बावनदी, निवळी घाट, अंडारी, वाटूळ आणि राजापूर ही त्यापैकीच काही ठिकाणं आहेत। सण उत्सवांच्या काळात अपघातात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावर अपघात होण्याचे सर्वाधिक कारण म्हणजे हे असे अपघातप्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट। याच ब्लॅक स्पॉटमुळे सर्वाधिक अपघात ह्या महामार्गावर होत असतात, मात्र तरीही कोणत्याही प्रकारचं पालन या ठिकाणी वाहन चालकांकडून करण्यात येत नाही। तसंच या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी साईन देण्यात आलेत की या ठिकाणी 30 स्पीडचा वापर करा, हॉर्न वाजवा, मात्र या ठिकाणी वाहन चालक हे कायमच या नियमांचं उल्लंघन करतात आणि सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होताना दिसतात। वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचं पालन आणि वेगमर्यादेचं उल्लंघन यामुळे अपघात वाढलेत। एकीकडे अपघात वाढत असताना वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे। ही अत्यंत गंभीर बाब असून अपघात रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। प्रणव गोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।